सकाळ सकाळ झाली आणि हे कसं निवांत बसते देवा म्हणे. काम नाही काम का काम भरले पाणी अजून पाणी पाणी काय असा माझ्या पायात धरायचा ना असं लावायचं पाणी पाणी तापून लेप करते आंघोळ आपण. आता माहिती आंघोळ चालली बघा माझं सगळं झालंय. भांडी घासून झालंय, भेंडी धुवून झाली आणि यांचं काय चाललंय. माझा फॅनच्या हवेनं हाताला लय मग यायला लागल्या. फॅन लावायच तुम्ही दो आम्ही बाहेर जात लय लय मग यायला लागल्यात. म्हणजे लय पाय तर बधीर होत्यातच होत्यात, आता हात पण बधीर व्हायला लागलं काय करणार. मग याच्या लागल्यात हाताला दोन चार दिवस झाल्या. रोज सकाळचं रोज सकाळचं तोंड सुजले नव्हते का? नाही ना तोंड नाही सुजलं. हाताला बधीर होतात हात सकाळ सकाळ. थंडीच्या दिवसात एवढं होत नव्हतं एवढं, आता उन्हाळ्यात व्हायला लागले. कशाने होते? मला फॅनच सहन होत नाही कसलाच का होतोय. आणि तर ही तर सदाना कदा असं असतं बघा आळ असलेला होई 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 करत असल्या. काय होतं कोण असतो काय होतं काय होतं झोप वाटत सकाळ सारखा असलेला. काय करायचं रात्रीच्या ना रात्रीच्या किती वाजता येतं? रात्री होय 11:30 येतो घरी. नाही विसरू नको रात्रीचा कोणता इथं हो का. माझं ब्लाऊजचं चाललंय शिवायचं. आता आपली मस्तपैकी भेंडी करायची माहीला डब्याला आणि चपात्या द्यायच्या. भेंडी आणि चपाती माही. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. रात्री जरा रिक्षा नसते दिवस काहीच धंदा होत नाही रिक्षाचा रात्रीचाच होतो. तर रात्री जरा रिक्षा नसते ते माणसं पण थांबलेले असते ते मग त्यांना सोडायला लय गैरसोय होती माणसांची. त्यामुळं रात्र्याला थोडं थांबतो मी. मग थोडाफार पण धंदा होतो रात्र्याला. काय आपण लय अडवत नाही कोणाला हे एवढंच द्या तेवढंच द्या. दिवसा जे घेते तेवढंच घेतो आणि माणसं म्हणजे रिक्षा दिसल्यावर खुश होते ते ना आहे वाहून जायला घरी. मग काय काय जाता येत नाही ना बघतो. आवाज मोठा नाही बरं का ह्यांचा. स्टँडवर काय कसं स्टँडवर काय होतं जरा भीती असते ना स्टँडवर. त्यामुळं रिक्षा था दिसली की मग माणसं खुश होते ते. घरात वरडायचं म्हणल्यावर घरात वरडायचं म्हणल्यावर एवढं वरडत्यात. येणारड्यात एवढा आवाज आहे काय सांगायची सोय नाही. वरडायला ये नाही काय मला नाही. तुम्हाला एक दिवस मी व्हिडिओ ह्यांचा काढून दाखवली किती आराग होती. लय आरडत्यात रिक्षा. आपण कोणी नवीन माणूस येऊ द्या कोणी येऊ द्या लय हळूहळू बोलणार. काय रस्ता जर लय खराब झाले तर त्यामुळं जुलै काय होते रिक्षात लय आदळ बसते तर सगळं अंगणांग खिळखिळ होतंय रिक्षात. हो मान दुखती मान हाला येत नाही त्यांना. सगळंच दुखतंय म्हणजे आता. बरं हळू नाही का बोलता मला सांगा. मला बोलताना किती मोठ्या मोठ्यानं बोलता. हे असं नसतं जरी केलं अयो काढा काढा वाचतंय बघा. मान मला पण शिकवलंय ह्यांनी मान मोडायला. मान माणसारखे असे वळवावं लागते इकडं तिकडं बघा. मला पण शिकवलं होतं मान मोडायला. मान मला येत होतं का गाड्या काय दुसरी नीट चालवत नसते ती. समोरचा नीट चालवत नाही. आडवी तिडवी कशी पण मान लय ध्यान ठेवावं लागतं या. हो का ही गुडगा आहे का ही गुडगा. असं केस सोडायची सगळी रिकामी अशी म्हणजे ज्यांना केस आहेत त्यांना बरं का आहे का. आणि ही ही आपलं ही आहे ना बरोबर गुडगा उभा करून गुडग्यावर ठेवायचं. आणि ही केसाचा पिळा घ्यायचा असा असा आणि असं हळूहळू ढिलं 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 करायचं आणि खडदेशी ओढायचं लगेच अशी काहीच ना. अशी या अशी लावायची ना असं हिसका द्यायचा असा 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 करून गुडग्या पण बर का असा असा ओढायची केस काढ करून मान मुडती. आणि
ज्यांना केस नाहीत ना त्यांना असं टावेल गुंडळायचं असा दोन्हीकडून असा एक बाजू त्यांनी धरायची ढिली सोडायची वाढ करून मोडायची. मी पण चिकले समजत नाही बर का त्यांना पण दुसऱ्याला मोडलेलं कळत लगेच मग दुसऱ्याला लय भ्या वाटत त्यांना वळतय म्हणणार काळ करून मोडतोय पण राहत बर का बर फिरवायला कधी येणार आहे फिरवायला कधी नाही काय आम्हाला फिरायला न्यायचंय आता एप्रिल महिन्यात जायचंय आता गाणी म्हणायला जाणार आहे ते जयंती जयंती दिवशी गाणी म्हणायला जायचे मी बघा व्हिडिओ जयंतीच माझ कुठं जायचंय अजून एका ठिकाणी गुप्पी जायते मग तिथं आम्ही म्हणजे कोमल गाणी म्हणणार आहे ना बोलवलंय त्यांनी आम्हाला आवर्जून गाणी म्हणायसाठी बोलवलंय जयंतीची चला